तिकडे मंचावरती या. मला वाटतंय तीन षटकार निलेश वराळ संघ मालक 1500 रुपयाचं बक्षीस आहे. किरण मोरे यांना ते बक्षीस आहे, विनंती करतो. टाळ्यांच्या गटाला स्वागत करूया. एक अफलातून कामगिरी किरण मोरे. त्याचबरोबर सोमा दादांच्या वतीने दोन चौकारसाठी 1000 रुपयाचं बक्षीस होतं. किरण मोरेसाठी बक्षीस आहेत. हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. त्याचबरोबर सुशांत दादा यांच्यासाठी संदेश सातपुते यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि सुशांत दादा जाधव आणि 200 रुपयाचं पारितोषिक इथं सोमदादा वरखडे यांच्या वतीने आहेत. 700 रुपयाचं पारितोषिक सुशांत दादा घेऊन जा. अमोल कासार यांच्यासाठी सुरेश लाळगे 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि विलास कवाद यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस, त्याचं वितरण आपण या ठिकाणी करतोय. आपण मंचावरती या. अमोल कासार आपण मंचावरती यावं. सुशांत दादा जाधव यांचे 700 रुपये प्रवीण सरांकडे द्या, विनंती करतो. मॅच चालू करा मॅच, कारण बक्षीस आता कधी करता येईल. हालो चेक. सामन्याला सुरुवात होत आहे बघा. मळगंगा किंग 11 त्यांच्या विरोधात उभा आहे शंभूराजे प्रतिष्ठान. एक मोठा सामना आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि सक्षम प्रतिष्ठान विरोधात आपण पाहिलाय महाराजा प्रतिष्ठान. 6 षटकांचा सामना होता आणि त्यामध्ये बाजी मारली आपण पाहतोय सक्षम प्रतिष्ठान संघानं. बक्षी वितरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत. खचाखच भरलेलं आहे वेताळबा क्रीडांगण आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शंभूराजे फायटर संघ प्रथमतः बॅटिंग करत आहे. तर क्षेत्ररक्षण करण्यासाठी मळगंगा किंग 11 संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. सूचना आली माझ्याकडे आली. 6 षटकांचा सामना आहेत. मंचावरती मोठी गर्दी आणि मोठा आवाज होतोय. बॉल टाकताना बोल नका, फक्त एवढी सूचना आहे ना. पण चालताना बोलताना म्हणजे रनिंग करताना बोलू का नको, तेवढं ठीक आहे. रनिंग करताना नाझीरचा हा चेंडू मात्र सुंदररित्या होता. सन्मान दिला गेलाय या नाझीरच्या चेंडूला. सिंगल मिळेल बघा, संघाचं खातं खोललं गेलंय. या ठिकाणी आपण पाहतोय सुरेश शेठ ढवण यांच्याकडनं 3 षटकार जर पुढच्या मॅचसाठी जर मारले तर कुष्ठा सातपुरीसाठी पुन्हा एकदा 2100 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस असेल. सामन्याला सुरुवात होत आहे बघा. आपण पाहतोय कृष्णा पवार आयकॉन, तर दुसऱ्या बाजूला आसिफ शेख. हंगागावचा सितारा क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे. सामन्याला सुरत होते. 6 षटकांचा सामना असेल. इथं बाईज मला तर डिक्लेअर झोन असेल 2 दावा. आपण पाहतोय माननीय श्री संदीप पाटील वराळ जयसाव फाउंडेशन आयोजित माननीय श्री संदीप पाटील वराळ प्रीमियर लीग खासदार चषक. सगळ्यांचं हार्दिक अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी करूया. मैदानाच्या आतमध्ये
शंभूराजे प्रतिष्ठान मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना कृष्णा पवार तर दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी पाहतोय आसिफ शेख गोलंदाजी मार्कवर नाझीर अनेक अशा पद्धतीने मात्र खेळाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहेत. आपण पाहतोय प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांक 71,000, तृतीय क्रमांक 51,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांक 31,000 रुपये असे एक आगळी वेगळी दिखणी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आज फायनलचा थरार जो मैदानाच्या आतमध्ये जो चालू आहे. या ठिकाणी शंभूराजे फायटर संघाचे संघमालक या ठिकाणी उपस्थित दत्तशेट गुंड, सुभाष शेठ गाडीलकर, युवराज शेठ कारखिलानी यांच्या वतीनं षटकार जर मारला, 3 लागोपाठ षटकार मारले तर 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि लागोपाठ जर 3 चौकार जर मारले तर 1,000 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस आहे. मोठी पारितोषिकाची खैरात बरसात जी या ठिकाणी संघमालकांच्या वतीनं जे आहेत आणि त्याच्या माध्यमातून मात्र मोठं प्रोत्साहन मात्र या ठिकाणी खेळाडूला मिळत आहे. स्वरा प्रदीप मोटे या मान्यवराकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे या ठिकाणी बक्षीस आहेत. नाझीर हा चेंडू मात्र थोडासा बॅकफुटवरती टाकला गेलाय, पॉईंट त्या दिशेने खेळला जातोय, इथं डिक्लेअर होऊन दोन धावा आहेत. पूर्वत आपण जर विठ्ठलबाबा क्रीडांगण बघितलं त्यावेळीची स्थिती आणि आज जर बघितलं तर डोळ्यामध्ये साठवावं आणि क्रीडांगणाच्या प्रेमात पडावं असं मात्र एक क्रीडांगण आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की इतर स्पर्धेच्या तुलनेमध्ये आज मोठी गर्दी आज आपण विठ्ठलबाबा क्रीडांगण आरोग्य मंदिरावरती पाहतोय. आलेल्या सगळ्या दर्शकांचं आणि प्रेक्षकांचं मी हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. धावपळा जर पाहिले गेले स्कोर कार्ड धावून ज्या पोहोचत आहेत, 5 धावा पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये. नाझीर शेख आसिफ शेख साठी हा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू नाही, पूर्णपणे मिस केला जातो, डॉट चेंडू असेल. मनामध्ये मनोबल केलं होतं बॅटवरती चेंडू येईल पण पूर्णपणे तो हुकलेला आहे आणि इथं मात्र चेंडू डॉट जातोय. इथं पारितोषिक येतोय आमच्या समालोचन कक्षासाठी. प्रत्येक समालोचकासाठी माजी उपसरपंच रामदावजी रसाळ आणि विद्यमान उपसरपंच निघोज नगरी सन्माननीय माऊली शेठ वरखडे यांच्याकडनं समालोचक लहू साबळे, समालोचक प्रवीणजी गायकवाड आणि इथं मात्र फुलकावणी देणारा चेंडू होता. इथं पुन्हा एकदा डिक्लेअर 2 धावा असतील स्कोर कार्ड वाढेल आणि त्याचबरोबर समालोचक नवनाथजी साबळे यांना प्रत्येकी 200-200 रुपयाचे या ठिकाणी पारितोषिक आहेत. एकंदरीत 600 रुपयाचं पारितोषिक उपसरपंचांच्या वतीनं असेल. त्यांचं हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन आणि धन्यवाद देतो. पहिलं षटक प्रगतीपथावर संत अशी सुरुवात जी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावपळक 7 धावा ज्या नक्कीच आहेत. ऑनलाईन सामन्याचा आस्वाद ज्या घेत आहेत, शिवाज शेठ बोरकर कोल्हापूर उद्योजक ज्यांनी 1,00,000 रुपयाचं बक्षीस या स्पर्धेला दिलं आहे त्यांचं देखील मी हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. बाकीची मंडळी आज मात्र प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचं देखील सरसे स्वागत करूया. पहिला सामना बघा, अत्यंत रोमार्षक होता आणि खरंतर सगळ्यांचं लक्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये लागलं होतं आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये फायनलमध्ये जाऊन जो पोहोचला सक्षम प्रतिष्ठान, कृष्णा सातपुतेने केलेली बेधडक अशी फलंदाजी, तुषार रणदिवेने केलेलं एक सुंदर असं आक्रमण आणि नक्कीच मात्र सगळ्यांची मनं जिंकत शेवटी मात्र यश मिळालं ते सक्षम प्रतिष्ठान संघाला. आणि आता आपण दुसरी लढत, महत्त्वाची लढत जो मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी ज्यांनी या स्पर्धेला मोठं योगदान दिलंय, संस्थापक अध्यक्ष साई सेवा क्रीडा मंडळ निघोज शंकरशेठ वराळ यांच्या वतीनं एक बाईक आणि ते सौजन्य या ठिकाणी मिळतंय. त्यांचं मी असं हार्दिक अशा प्रकारचं या ठिकाणी स्वागत करतो. प्रत्येक षटकारांसाठी शंकरदादा वराळ यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राईज आहे. ओहो, इथं फुलटा चेंडू, अमोल गागरेचं स्वागत केलंय, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर, इथं मिळेल षटकार, 6 धावा. समोर उभा होता आयकॉन कृष्णा पवार. स्पर्धेला सुरुवात होत असताना मात्र त्यानं असा धुवाधार, हा गेला षटकार, पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक
शानदार। कृष्णा पवार आइकॉन आहे। हालो चेक, हालो चेक। हालो चेक, हालो चेक, हालो चेक, हालो चेक, हालो चेक। आवाज वाढवा। हॅलो चेक, हॅलो चेक, पुन्हा चेक करा। मशीन आहे, कधी पण बिघडू शकतं। मैदानाच्या आतमध्ये आपण खेळायला सुरुवात करतोय। इथं आपण पाहतोय कृष्णा पवार। खरं तर मैदानाच्या आतमध्ये शंभूराजा प्रतिष्ठान संघात आगमन झाल्यानंतर त्यानं अक्षरशः त्याची बाजू जी सक्सेसफुल करून दाखवलेली आहे। त्यानं दुसऱ्या षटकामध्ये अमोल गागरेचा सामना करत असताना वाडीश लॉंगापला त्यानं खेळलेला हा षटकार आणि तदनंतर पुन्हा एकदा अमोल गागरेनं केलेलं कमबॅक, एक सुंदर असं कमबॅक त्यानं या ठिकाणी केलेलं आहे। आता बघूया पुन्हा एकदा कृष्णा पवार मैदानाच्या आतमध्ये जो या ठिकाणी काय करतोय। लव सर, दिवसभराच्या सत्रात आपण पाहतोय आपल्या सर्व समालोचकांसाठी पारितोषिक येत आहेत, परंतु उत्कृष्ट लाईव्ह सुविधा जगभरात या क्रिकेटच्या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे। विशेष म्हणजे थर्ड अंपायरची देखील सुविधा या ठिकाणी मात्र आहे आणि या सुंदर लाईव्ह प्रेक्षेपणासाठी सन्माननीय सुनीलदादा पवार यांच्या वतीनं सन्माननीय दीपक मंडले सर यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल। धन्यवाद सुनीलदादा पवार। या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अमोल गागरे गोलंदाजी मार्कवर असेल। दुसरं षटक प्रगतीपथावर स्ट्रायकर खेळतोय तो कृष्णा पवार, तर दुसऱ्या बाजूला आसिफ शेख। ओ हा चेंडू डाव्या एसटीचा बरासा बाहेर शरीरावरती असेल, शरीराचा वेध घेतोय। सिंगल मिळेल इथं बघा, एकच धाव आहेत, 22 दिले पंचांनी। इथं एकेरी दुहेरी धावांचं सत्र मात्र या ठिकाणी नक्कीच चालू केलंय। शंभूराजे प्रतिष्ठान हा संघ मात्र फायनलमध्ये दाखल झाला, पण त्याचा सुरुवातीचा काल जर बघितला तर थोडासा कष्टमय राहिलाय। सुरुवातीला मात्र पहिल्या दिवशी मात्र खऱ्या अर्थाने खेळत असताना मात्र एक संत अशी सुरुवात त्यांनी जी केली गेली होती, पण तिथं मात्र आयकॉन म्हणून अगदी मात्र कृष्णा पवार मात्र खडा उतरला होता आणि आज मात्र नक्कीच बोला पंच स्प्रे पाहिजे आतमध्ये, आतमध्ये घेऊन जा, विनंती करतो संयोजक कमिटी। तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक महत्वाची मॅच आणि महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। शंभूराजे फायटर की दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मलगंगा किंग इलेव्हन। 6 षटकांचा आपण या ठिकाणी सामना पाहतोय। एकंदरीत स्कोअर कार्ड जर पाहिले गेलं दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा ज्या इथे लागल्या गेल्यात। उन्हाचा कडाका आहे, स्पोर्ट्समॅन सगळे खेळाडू खेळतायत आणि या नजीकच्या काळामध्ये दुखापत देखील होऊ शकते आणि मग गुडघ्याला मात्र थोडंसं खेळाडू इंजर्ड होतोय। स्प्रे घेऊन मात्र सगळे आमचे आयोजक जात आहेत, थोडा वेळ मात्र खेळ या ठिकाणी थांबलाय। प्रेक्षकांची मोठी गर्दी आपण पाहतोय, यंदाचा सीझन मात्र थोडा मोठा राहिलाय। मोठी प्रेक्षकांची गर्दी, मोठा सपोर्ट आणि प्रोत्साहन देखील राहिलंय। मान्य श्री संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन आयोजित मान्य श्री संदीप पाटील वराळ प्रीमियर लीग 2024 खासदार चषकामध्ये सगळ्यांचं हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करत असताना संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचा हा काही पहिला कार्यक्रम नाही आहे। सातत्यानं गोरगरिबांची दिवाळी असेल, कोविडच्या काळामध्ये खरं तर अनेक गरजू आजारी व्यक्तींना मात्र कोविडच्या माध्यमातून मात्र अनेक सुविधा असतील, त्याचबरोबर मात्र रक्तदान शिबिर असेल, त्याचबरोबर गरजूंना मात्र सीधा वाटप असेल किंवा मात्र पॅन कार्ड आधार कार्ड या अनेक सुविधा मात्र सचिन भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक कामं या फाउंडेशनने या ठिकाणी केलेले आहेत आणि असाच मात्र हा उपक्रम हा खेळ हा फाउंडेशनच्या माध्यमातून संसदरत्न खासदार सुजयदादांच्या नावानं मात्र या ठिकाणी चालू केलेला आहे।
ओ हा चेंडू याच दरम्यान चढवलाय आसमान छुती हुई गेंद चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार षटकार साधावा फटका असा धुआधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष वराळ यांचा खतरनाक षटकार कृष्णा पवार मैदानाच्या आतमध्ये तोप डागळतो आहे आणि मिड विकेटच्या दिशेनं पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत सनसनीत षटकार आसिफने मारलेला हा षटकार आणि इथे मिळतील त्या पुन्हा एकदा आसिफने जर तीन षटकार मारले सलग तर जाकीरभाई तांबूळ यांच्या वतीनं लागोपाठ तीन जर मारले जाकीरभाई तांबूळ यांच्या वतीनं 3000 रुपयाचं बक्षीस असेल. आसिफ शेख साठी बक्षीस आहेत एक गेलेला आहे दोनची आपण आतुरतेने वाट पाहतोय. इथं स्कोर कार्ड आपण पाहत आहोत 20 धावा इथं लागल्या गेल्यात षटक चाललंय ते मला वाटतंय दोन षटक संपली गेलीत दुसऱ्या षटकात मिळाल्या त्या 13 धावा. इथं मात्र पूर्ण एसट्या दाखवल्यात नो बॉल आणि तदनंतर मिळतील या डिक्लेअर दोन धावा एकंदरीत मिळतात इथं 3 धावा. बघा इथं एसट्या दाखवल्या होत्या सुजबुज के साथ खेळली गई क्रिकेट जाणते ते इथं 3 धावा इथे मिळून जातील. धावांना मात्र थोडासा वेग येतोय थोडीशी गती मिळेल बघा इथं एका बाजूला आसिफ शेख आहे तर दुसऱ्या बाजूला आयकॉन कृष्णा पवार शंभूराजे फायटरचे हे दोन धुरंधर सलामीचे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करतायत. स्कोर कार्ड जर पाहिलं गेलं तिसरं षटक प्रगती पथावर आहे आणि स्कोर कार्ड जाऊन ज्या पोहोचत आहेत 23 धावा लागल्या गेल्यात. इथं संघमालक शंभूराजे प्रतिष्ठानचे संघमालक दत्ता शेठ गुंड सुभाष शेठ गाडीलकर युवराजदादा कारखिले यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे 5000 रुपयाचं बक्षीस आहे. मी बक्षीस जाताना सांगतो की कानात येऊन लगेच सांगून निघून जाऊ नका चिठ्ठी आहे पेन आहे व्यवस्थित सांगा आम्हाला ग्राउंड सांगायचं आहे मान्यवरांचं सांगायचं सगळंच सांगायचं आहे. या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस रवींद्रजी भोरे मेजर गोरक्षनाथ आगमन स्वप्नील गवळे यांचं आगमन झालेलं आहे त्याचं हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. इथं चेंडू बघा स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या अगदी आत की बाहेर क्षेत्ररक्षक चेंडू खाली ओहो झेल सोडलाय आणि इथं जीवदान मिळेल. या ठिकाणी कार्तिक अॅग्रो फूडचे मालक उद्योजक सन्माननीय योगेश शेठ मेंगडे खास मंचरवरून या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. हार्दिक स्वागत विनंती आहे मेंगडे साहेब आपण व्यासपीठावरती यावं. उद्योजक सन्माननीय योगेश शेठ मेंगडे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत उपस्थित झालेला सर्व मित्र परिवार आम्ही करतोय मनापासून हार्दिक स्वागत. शिरूर आंबेगाव तालुक्यातील खरंतर आडतदार मंडळी आणि खरंतर उद्योजक मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मेंगडे साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील सरचे स्वागत करूया. मंडळी चेंडू फ्री हिट होता आणि म्हणून मात्र मोठं जीवदान या ठिकाणी भेटलेलं आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं षटक घेऊन मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय ओंकार कडूस मैदानच्या आतमध्ये गोलंदाज मार्कवर स्ट्रायकर गोल फलंदाज आपण पाहतोय. ओ हा चेंडू मात्र कृष्णासाठी होता वाईट चेंडू आहेत उसळी घेणारा चेंडू चेंडूनं फारच मोठी उंची घेतली इथं वाईट दिलाय पंचांनी स्कोर कार्ड मात्र नक्कीच वाढेल. आपण पाहतोय बघा एका बाजूला शंभूराजे आहेत दुसऱ्या बाजूला मला वाटतंय दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मलगंगा किंग इलेव्हन एक महत्त्वपूर्ण लढत याच्या अगोदर सामन्यामध्ये एक संघ मात्र फायनलमध्ये जाऊन पोहोचला सक्षम प्रतिष्ठान ती लढत मात्र नक्कीच मोठी चुरशीची झाली आणि आता मात्र याच्यातून मात्र एक संघ या ठिकाणी नक्की जो जाणार आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय वीर सावरकर फाईंग डीजे निगोज संदीप ढोणे यांच्या वतीनं 5000 रुपयाची या ठिकाणी देणगी मिळते. इथं बघा चेंडूला आसमान दाखवलंय
फार उंचावरती चेंडू आणि पंचांचे हात सुद्धा वरती चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर षटकार साधावा फटका असा धुआधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शट वराळ यांचा खतरनाक षटकार या स्पर्धेसाठी मोठं विशेष सौजन्य राहिले आजी माझी सैनिक संघटना निघोस आणि वीर सावरकर फाईन डीजे निघोस यांचं देखील आमच्या स्पर्धेच्या निमित्तानं संदीप पाटील वराळ प्रीमियर लीग 2024 च्या वतीनं हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन आहे मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय शंभूराजे प्रतिष्ठान संघ बॅटिंग करत असताना मैदानच्या आतमध्ये षटकार पाहायला मिळाला स्कोर कार्ड जर पाहिलं 32 धावा षटक चाललंय ते ओंकार कळुसकर याचं तिसरं षटक एकंदरीत 6 षटकांचा सामना आहे मान्यवरांचं आगमन आज नगर जिल्ह्यातून आणि खरंतर पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी होत आहे पहिल्या षटकामध्ये तब्बल 7 धावा बनवल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि आता बघूया तिसऱ्या षटकामध्ये किती धावा ज्या बनवल्या गेलेल्या जातील आपण पाहतोय शंभूराजे प्रतिष्ठान कृष्णा पवार किरण आहे सुनील आहे त्याचबरोबर आसिफ शेख असेल गणेश आहे असे अनेक खेळाडूंना मात्र हा संघ या ठिकाणी भरला आहे आणि त्यांचा खेळ देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आयकॉन आयडॉल गोलंदाज या सगळ्यांना देखील मात्र आपण खेळताना या ठिकाणी नक्कीच पाहणार आहोत षटक चाललंय ते तिसऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी जाकीरबाई तांबोळी अनेक खेळाडूंवरती पैसे या ठिकाणी लावतायत मला वाटतंय आसिफ शेखसाठी मात्र त्यांनी लागोपाठ 3 षटकारांना 3000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लावलंय या क्रीडांगणांना मात्र मॅक्सिमम या ठिकाणी प्रकाश दिवे या ठिकाणी लावावे म्हणून सगळा खर्च आणि त्याचं सगळं सौजन्य जाकीरबाई तांबोळी यांनी दिलेलं आहे त्यांचं हार्दिक अशा प्रकारचं मी स्वागत करतो या ठिकाणी खरं तर मैदान सुशोभीकरणासाठी जाकीरबाई तांबोळी यांच्या वतीने 21000 रुपये रोख स्वरूपात या ठिकाणी जमा करतायत जाकीरबाईंचं मी हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो कृष्णा पवारसाठी हा चेंडू ओंकारने टाकला चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातो इथं मिळतील त्या 2 धावा प्रचंड गर्दी प्रेक्षक आवर्जून उपस्थित आहेत कारण आज आयकॉन पाहायला मिळतील आयकॉन आहेत कृष्णा सातपुते आयकॉन आहेत कृष्णा पवार बबलू पाटील आणि त्याचबरोबर तुषार रणदिवे या सगळ्यांचा खेळ पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांची मोठी गर्दी तालुक्यातील आयडॉल आहेत तालुक्यातील खेळाडू आहेत आणि आज विशेषता म्हणजे संदीप पाटील वराळ प्रीमियर लीग अर्थात खासदार चेस्काचा आज फायनलचा थरार आहे आलेल्या सगळ्यांचं स्वागत हा चेंडू कृष्णा पवारनं सरळ विरकवलाय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन इथे मिळेल धावसंख्या 2 स्कोर कार्ड वाढेल जाऊन ज्या पोहोचतील तिसऱ्या षटकामध्ये 36 रन अर्थात 36 धावा या ठिकाणी मेजर दगडू डेरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले खरं तर हे मैदान आजी माझी सैनिकांच्या खांद्यावरती उभं राहिलेलं आहे मोठं योगदान राहिलंय गाव सहभागातून आणि गाव वर्गणीतून देखील मोठं योगदान या क्रीडांगणाला मिळालंय आणि अल्पावधीतच खरं तर 2-3 महिन्यामध्ये मी हे मैदानाचं रंगरूप बदललेलं पाहतोय वेतालबाबा क्रीडांगण आरोग्य मंदिर या ठिकाणी जाकीरबाई तांबोळे यांच्या माध्यमातून मैदान शिशुभयकरणासाठी 21000 रुपयाची देणगी स्वीकारताना या जिल्हा परिषद गटातले एक सक्षम नेतृत्व लोकनेते जनसेवक आणि युवकांना बळ देणारा नेता सचिन पाटील वराळ या देणगीचा या ठिकाणी स्वीकार करतायत आणि ज्यांच्या माध्यमातून ही प्राप्त झाली जाकीरबाई तांबोळींचं मी हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो सामन्याला सुरुवात होते कृष्णा पवारचा हा फटका होता पॉलोथ्रो मध्ये आहेत दुरुन अजित पंत चेंडूला पाठपुरा होईल फील्डवरती येतोय सिंगल मिळेल या ठिकाणी सन्माननीय वेताळबाबा क्रीडांगण या सगळ्या सुशोभीकरणासाठी देणगी म्हणून संतोष भालेराव यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाची देणगी या ठिकाणी मिळालेली आहेत असा मेसेज मला या ठिकाणी मिळतोय त्यांचं देखील हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आज फायनलचा दिवस आहे जो ना तो आपापल्या परीने या ठिकाणी सहकारी करतोय आसिफ शेखसाठी हा चेंडू होता बराचसा बाहेर टाकला इथं ओंकार कळुसनं बराच वेळ या षटकामध्ये घेतला जातोय
आसिफ शेख मला वाटतं एक षटकार मारून स्ट्राइक वरती पुन्हा आलाय, त्याला बक्षीस ठेवले गेले जाकीरबाई तांबोळीनं। खरं तर लागोपाठ तीन षटकार जर मारले तर 3000 रुपयाचं बक्षीस आहे। अतिशय शिस्तबद्ध आणि खरं तर नियोजनबद्ध चाललेला हा सामना आपण पाहतोय। फायनलचे थरार आहे, अतिशय कटाक्षपणे सगळ्यांची नजर मैदानाच्या आतमध्ये लागून आहे। तर स्ट्राईकला येतो आसिफ शेख। ओ पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, बरासा बाहेर चेंडू टाकतोय ओंकार कडूस। आसिफ शेख अनेक महाराष्ट्रातल्या स्पर्धा त्यांना आपल्या नावावरती केल्यात। खरं तर टेनिस क्रिकेट विश्वाला हे नाव नौखं नाही आहे आणि बऱ्याच मैदान त्याच्या रेकॉर्डचं मात्र साक्षीदार झालेलं आहेत। पण बघूया आज आमच्या विठ्ठलबाबा क्रीडांगणावरती काय त्याचं मात्र निश्चित दृश्य असेल। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या समोर जे आहेत। पुन्हा एकदा ओंकार कडूस गोलंदाजी ट्रॅकवरती। ओ हा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटला मारलाय क्षेत्ररक्षक, चेंडू काली कचरा होऊ शकतो आणि माघारी परतेल आसिफ शेख बॅक टू पवेलियन। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे हॉटेल संदीप प्रोप्रायटर चेतन शेट वराळ पाटील यांची दमदार विकेट। मैदानाच्या आतमध्ये मोठी अपेक्षा त्यांच्या संघाकडून व्यक्त केली जात होती। एक षटकार मारला होता पण तो थांबायला तयार नव्हता। इथं मात्र मोठी विकेट मिळते बादवर इथं आसिफ शेख। स्कोर कार्ड जर पाहिलं गेलं 39 धावा इथं लागल्या गेल्यात आणि इथं या षटकात सगळ्यात जास्त बॉल टाकण्याचा विक्रम देखील केलेला आहे। 10 चेंडू या षटकात टाकले गेलेत। मला वाटतं तिसरं षटक इथं संपल्याचा निर्वाळा इथं पंच करतायत। 3 षटकांचा खेळ संपला गेलाय, 18 चेंडूचा खेळ संपतोय इथं। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जोपली, 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली। हॉटेल मयूर प्रोप्रायटर मयूर शेट लाळगे यांकडून ओहोर संपली। आसिफ शेख बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आलाय टेनिस क्रिकेट विश्वातील बाहुबली अर्थात सुनील खर्डे मैदानाच्या आतमध्ये अगदी मात्र खेळण्यासाठी आला। स्कोर कार्ड जर पाहिलं 3 षटकांचा खेळ संपला गेलाय, 39 धावा। रावरी गावचा खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। माझी वेळ संपली, यानंतर ऐकूया नवनाथ साबळे यांचा एक सुंदर असा आवाज। धन्यवाद लहू सर। आज विठ्ठल बाबा स्टेडियम या आरोग्य क्रीडांगणावरती आपण पाहत आहोत जबरदस्त वातावरण निर्मिती आणि कादार चषक 2024 आजचा शेवटचा दिवस। प्रेक्षकांना मात्र लावलेली तुडुंब गर्दी, कृष्णा पवारची दमचाक या ठिकाणी आपण पाहत आहोत। आसिफनं मात्र एक चांगली सुरुवात ज्या ठिकाणी केली होती परंतु तो सुद्धा या ठिकाणी बाद झालेला आहे। शंभूराजे प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात मळगंगा किंग्स 11 असा सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत। धाव फलकावरती जर पाहिल्या 39 धावा बनवल्या गेल्यात। या ठिकाणी आपण पाहतोय गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सन्माननीय भाऊसाहेब घोडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील आम्ही करतोय मनापासून हार्दिक स्वागत। सावळा गोंधळ आतमध्ये जो काही आपण पाहतोय सुरू आहे। षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जे काही आपण पाहतोय 4 अक्षय इकडे पार्टनर या गावचा असणारा खेळाडू आपण पाहत आहोत। या वर्षी मात्र पुणेवाडी प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त 15-16 विकेट घेत उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देखील या खेळाडूनं पटकावलेला आहे। कृष्णा पवार आयकॉन वरती मात्र सर्व प्रेक्षकांच्या नजर आहेत। नॉन स्ट्रायकला देखील आपण पाहत आहोत राहुरीचा रावडे बाहुबली सुनील खर्डे आहे। किती धावांचा डोंगर पहिल्या इनिंग मध्ये उभं राहणार आपल्याला पाहिजे। नेक्स्ट बॉल ओहो हा चेंडू इथे पाहिजे आपल्याला शतरक्षक के मस्तक पे दस्तक एनसीमा रेखे के बाहर चौकार चार रन। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार। हॉटेल कोळीवाडा बांबू हाऊस आणि मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत आणि विलास शेट वराळ पाटील यांचा सनसनीत चौकार। 45 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत। बॉल द्या रोल चेंडू आतमध्ये देत आवडतो
एका बाजूला आपण पाहत आहोत ग्रामपंचायत सदस्य दत्ता शेट गुंड, गाडीलगाव नगरीचे सरपंच सुभाष शेट गाडीलकर आणि आमचे मार्गदर्शक युवराज शेट कारखिले यांच्या मालकीचा संघ आतमध्ये आपण पाहत आहोत। शंभू राजे फायटर्स, तर दुसऱ्या बाजूला अक्षय शेट वरखडे, संतोष शेट सोदक आणि त्याचबरोबर सोनुभाऊ पवार यांच्या मालकीचा संघ आतमध्ये जो काही क्षेत्ररक्षण करतोय। मळगंगा किंग इलेवन जबरदस्त कामकाज आतमध्ये सुरू आहे। कृष्णा पवार आतापर्यंत जर पाहिलं तर जबरदस्त फटकेबाजी केलेली आहे, बरेचसे चौकार षटकार त्यांना जे काही ठोकून काढलेले आहेत। अळकोटीवरून बरासा मित्र परिवार या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत। दीपकदादा परंडोल असतील, विजयदादा शिरोळे असतील, त्याचबरोबर आमचे खंडेश्वर मित्रमंडळ घोलपमाला सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रतीकदादा चौधरी, पप्पूशेट चौधरी, सर्व मित्र परिवार या ठिकाणी मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत। सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे। 16 बॉल खेळलाय कृष्ण पवार आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 28 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत। मॅच मात्र रंगतदार अवस्थेमध्ये आहे। पहिल्या इनिंगचा डाव या ठिकाणी सुरू आहे। एक पहिली मॅच गाजवली कृष्णा सातपुतेनं, आता मात्र पवार इज पवार, कृष्ण पवार आपली पॉवर दाखवत आहेत। जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। संदीप पाटील वराळ प्रीमियर लीग पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। ओ हा बॉल, खिलाड़ी के मस्तक पे दस्तक, गेंद सीमा रेखे के बाहर, षटकार फटका असा धुआधार, हा गेला षटकार। पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार। हर वार का पलटवार हूं मैं, यू ही नहीं कहलाता, कृष्णा पवार हूं मैं। जबरदस्त षटकार। स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहोत संघाची धाव संख्या तब्बल 51 धावा। शंभू राजे फायटर्स या टीमचं जे काही आपल्याला पाहायला मिळत आहेत, पहिले एक दोन फलंदाज झाले बाद, आसिफ गेला परंतु तोडफोड करून गेला, जबरदस्त कामगिरी। तालुक्यातील खेळाडू आहे परंतु तालुक्यातील खेळाडूंसाठी सुद्धा ही सुनीलदादा पवार यांच्या वतीनं मात्र या षटकारासाठी 200 रुपयाचं जे काही प्राईस कालपासून मात्र सुनीलदादा त्या वतीनं जी काही पारितोषिकांची खैरात या ठिकाणी जी काही सुरू आहे आज सुद्धा असेल, कारण आज शेवटचा दिवस। कृष्णा ओ फुल टॉस, छत्रपतींचा छावा, या मिळतील तब्बल 6 धावा। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार। दत्ता शेट गुंड, सुभाष शेट गाडीलकर आणि युवराज शेट कारखिले साहेबांच्या वतीने षटकार हॅट्रिक जर कंप्लीट केली तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक फलंदाज कृष्णा यांना दिलं जाईल। जबरदस्त खेळ, 4 षटकांचा खेळ संपलाय। धाव फलकावरती आपण पाहत आहोत शंभू राजे फायटर्स 57 धावा। वाजबा डीजे, 4 ओव्हर नंतर 57। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जोपली, 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा, ओव्हर संपली। हॉटेल मयूर प्रोप्रायटर मयूर शेट लाळगे यांच्याकडून ओव्हर संपली। धन्यवाद। 4 षटकांच्या समाप्तीनंतर शंभू राजे फायटर्स 57 धावा। धाव फलकावरती ज्या काही आपल्याला पाहायला मिळत आहेत, षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपल्या तालुक्यातील एक ऑलराऊंडर खेळाडू, वनकुटे गावचा असणारा, अनुभवाने परिपक्व, टेनिस क्रिकेटची वादळी वारे, नाव आहे अमोल गागरे। समोरच्या बाजूला बाहुबली सुनील खर्डे। ओ चांगला बॉल, गती परित वर्तन थोडस या बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। चेंडू मात्र थोडासा टर्न होताना पाहायला मिळाला आणि पाठीमाग आहेत बबलू पाटील, आयकॉन आहेत टीमचे, प्रत्येक गोलंदाजाला मार्ग मार्गदर्शन करतायत। ओ हा सुद्धा चेंडू आपण पाहत आहोत, स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सुनील ढमाले, बॉल पर्यंत पोहोचले जातील। संघ मालक शंभूराजे फायटर्स, दत्ता शेट गुंड, सुभाष शेट गाडीलकर आणि युवराज शेट कारखिले यांनी सुद्धा या ठिकाणी जाहीर केलंय, जर शंभूराजे फायटर्स टीमनं फायनलचा सामना खेळला आणि फायनल मारली तर अर्ध जे काही पारितोषिक आहे ना ते मात्र वेताळ बाबा आरोग्य मंदिरासाठी दिलं जाईल। आज मात्र पारितोषिकांची खैरात, विकास मेजर यांना मात्र धन्यवाद द्यावे लागतील। या मैदानाची वावा 5 तालुक्यांमध्ये जी काही आपण पातळी केली जाईल।
पारितोषिकांची सुद्धा नामोल्लेख होणं गरजेचं आहे. रनअप मध्ये आपण पाहतोय थोडासा बिघड, अमोल गागरे आपण पाहत आहोत गोलंदाजीसाठी तयार आहे. स्कोर कार्ड वरती जे आपण पाहतोय 58 रन स्कोर कार्ड वरती. अमोल गागरे परत एकदा, वो हा चेंडू आपण पाहत आहोत काढून काढलाय क्षेत्ररक्षक काव कॉर्नरला. संदीप बॉल पर्यंत पोहोचेल, फेक पहा तुम्ही, थोडासा अंधाधुंदी आहे आणि या धावा मात्र टोचल्या जातील मळगंगा टीम इलेव्हनला. आत्ताच्या टोटल धावा 4 रन, 2 डिक्लेरेशन, दोन धावा पळून सुद्धा आल्या. या चुका ज्या आहेत ना त्या तुम्हाला चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाकडे घेऊन जातील. एलिमिनेटर आतमध्ये सुरू आहे, जो संघ जिंकेल ना तो परत एकदा क्वालिफायर सेकंड महाराजा प्रतिष्ठान बरोबर खेळेल, आणि जो संघ हरणार आहे राजूमामा भोळे यांचं जे काही चतुर्थ क्रमांकाचं 31,000 रुपयाचं पारितोषिक आहे त्या क्रमांकावरती जाईल. वा हा सुद्धा चेंडू मात्र चांगला बॉल, स्वतःवरती नाराज आहे कृष्णा पवार. डॉट बॉल, षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये जे काही आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू देखील अमोलनं टाकलेले आहेत. काय गोलंदाजी राहिली, कृष्णाला थोडस थंडावलंय, शांत करण्यामध्ये यशस्वी ठरलाय अमोल गागरे. धाव फलकावरती धावा स्थिर आहेत, 62 रन. वा याच बरोबर फुल टॉस ट्रोल केलाय आणि गेंद सीमा रेखेच्या बाहेर, षटकार. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळाली आणि या षटकाराच्या सहाय्याने शंभूराजे फायटर टीम 68 धावा, धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात 68 रन्स. ओ हा बॉल इथे, गेंद मात्र चांगली आहे, टप्पा मात्र सुरेख ठेवलाय आणि याच बरोबर 5 षटकांचा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हर नंतर शंभूराजे फायटर्स 68 धावा. डीजे अपनी यारी में दम, शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होणी, ही पहा ओव्हर संपली. हॉटेल मयूर प्रोप्रायटर मयूर शेट लाळगे यांच्याकडून ओव्हर संपली. कृष्ण पवार वैयक्तिक जर पाहिलं तर 48 या धाव संख्येवरती खेळतायत. काल या ठिकाणी जर पाहिलं नक्कीच रावसाहेब वराळ मामा यांची टीम जरी स्पर्धेच्या बाहेर गेली परंतु काल मामांचं नाव खऱ्या अर्थानं रोशन केलं सोन्या गायकवाड्या खेळाडूनं. शेवटचं एक षटक इथे शिल्लक आहे. या ठिकाणी ज्यांचं शुभागमन या ठिकाणी नुकतंच होत आहे, सन्माननीय समीर भाई शेख ग्रामपंचायत सदस्य हसनापूर तालुका राहता, त्याचबरोबर उद्योजक कौसरभाई पटेल, आर्किटेक्चर असद पटेल, त्याचबरोबर भैया शेख युवा नेते जनसेवा युवा परिवर्तन, शाहरुख भाई शेख इंजिनियर विखे पाटील साखर कारखाना, त्याचबरोबर शोएब भाई शेख, सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ हसनापूर लोणी तालुका राहता यांचं शुभ आगमन होत आहे. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि याच बरोबर हा चेंडू प्रयत्न सुरेख परंतु अपयश, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सुनील खर्डे ट्रेडमार्क षटकार. चेरन फटका असा धुआधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. कास्ट लोणी वरून मात्र हा सगळा मित्र परिवार उपस्थित झालाय. राहत्या तालुक्यातून नक्कीच हा मित्र परिवार उपस्थित झालाय. खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब चषक नक्कीच चालू आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय एक सन्माननीय समीर भाई शेख ग्रामपंचायत सदस्य हसनापूर तालुका राहता, उद्योजक कौसरभाई पटेल, आर्किटेक्चर असद पटेल, भैया शेख युवा नेते जनसेवा युवा परिवर्तन, शाहरुख शेख इंजिनियर विखे पाटील साखर कारखाना, शोएब भाई शेख, सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ हसनापूर लोणी तालुका राहता, सगळ्या मित्र परिवाराचं आगमन होतंय सगळ्यांचं. या ठिकाणी मात्र संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ वराळ पाटील यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत, विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचं आहे.
गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांनी सहकार्य करा, आमचे युवक असतील गावातील ग्रामस्थ पाहुणे आल्यानंतर त्यांना जागा द्या, सगळ्यांना विनंती असेल। आता या सूचना माईक वरती देण्याचा नाही, विनंती करतो गावातील जे ग्रामस्थ आहेत किंवा आमचे संयोजक असतील सहकार्य करता, बाहेरून आलेल्या पाहुण्यांसाठी व्यासपीठावरती जागा करून द्या। प्रत्येक षटकारासाठी सुनील दादा पवार यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक आहे। व्हाइट बॉल आणि अमनला एक मात्र वन बाउंची चेतावणी सुद्धा दिजी आपण पाहतोय दिली जाते। सर्वांना माहित आहे की मॅच सुरू असताना आवाज नकोय, परंतु मित्रांनो तुम्ही व्यासपीठ पहा, त्यांचं स्वागत देखील करावं लागतं, भरपूर गोंधळ आहे, सर्वांनी सहकार्य करा। ओ याचबरोबर बाहुबली, वन ऑफ द बाहुबली, आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, छत्रपतींचा छाबा, या मिळतील परत एकदा सहा धावा। फटका असा धुआधार, हा गेला षटकार, पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार। सुनील खर्डे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय, 81 धावा, शंभू राजे फायटर्स या टीमच्या जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। बॉल पाहिजे का अजून? शांत वातावरण, अशांत करणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र जी काही सुरू आहे। षटकार हॅट्रिक जर कंप्लीट केली तर संघ मालक दत्ता शेट गुंड, सुभाष शेट गाडीलकर, युवराज शेट कारखिल यांच्या वतीने 5000 रुपयाचं पारितोषिक आहे। जबरदस्त मॅच आतमध्ये, सुनील खर्डे ऑन स्ट्राईक। ओ हा चेंडू बॅट वरती परफेक्ट मिडल झाला नाही, आणि अमनला देखील चेंडू एस्टॅन वरती डायरेक्ट लागला नाही। तर इथे आपण पाहत आहोत धाव मात्र पूर्णपणे एक रन, धाव फलकावरती आपण पाहत आहोत। शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र फलंदाज खोऱ्यांना धावा कमावत आहेत, 82 धावा धाव फलकावरती आहे, तर वैयक्तिक 48 धाव संख्येवरती खेळतोय आयकॉन कृष्णा पवार। होणार का 50 या महत्वपूर्ण मॅच मध्ये? जो संघ जिंकेल तो मात्र महाराजा प्रतिष्ठान टीम बरोबर क्वालिफायर सेकंड खेळेल। अमन गोलंदाजीसाठी तयार आहे, उर्वरित मात्र अजून देखील 3 बॉल जे पूर्णपणे शिल्लक आहेत, पाहायचं आपल्याला किती धावा होणार। ओ याचबरोबर दिशा हिंदगेंदबाजी आणि त्यावरती जबरदस्त क्षेत्ररक्षण, बॉल मात्र टप्प्यामध्ये सुरक्षित येऊ शकला नाही। आणि प्रेक्षकांना एक विनंती आहे कि कृष्णा पवार साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, जबरदस्त अर्धशतकीय खेळी, 50 धावा 22 बॉल मध्ये जर पाहिलं तर 50 धावा मात्र जे काही कुटुंब काढल्यात, संघाची धाव संख्या आपण पाहत आहोत 84 धावा, शंभू राजे फायटर्स टीमच्या। ओ याचबरोबर हा सुद्धा चेंडू फटक्या मात्र अपुरा आहे, आणि हा चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑनला चौकार चार रन। व्हिडिओ दे साऱ्या गगनाचा ललकार, हॉटेल कोळीवाडा बांबू हाऊस आणि मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत आणि विलास शेट वराळ पाटील यांचा सनसनीत चौकार। 88 धावा, 3 दिवसाचा सर्वोत्कृष्ट धाव संख्या, शंभू राजे फायटर्स या टीमचे जे आपल्याला पाहायला मिळत आहेत 88 रन्स। शेवटचा चेंडू इथे आपण पाहणार आहोत, कोणी बोलू नका, माईक मध्ये आवाज जातो आतमध्ये। धन्यवाद उपसरपंच साहेब आहेत, सर्व म्हणजे आयोजक आज मात्र सर्वांचा मान सन्मान या ठिकाणी करतात, परंतु काय होतं की आतमध्ये खेळाडू भिचकून जातात आवाजाने। अमन शॉर्ट पिच बॉल त्याला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, कृष्णा पवार, पवार इज पवार, चरण असा धुआधार, हा गेला षटकार, पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार। खतरनाक षटकार शेवटच्या बॉल वरती आला, आणि संघ मालक दत्ता शेट गुंड, सुभाष शेट गाडीलकर, युवराज शेट कारखिले यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी दिलं जाईल। तर पहिल्या इनिंगचा डाव संपलाय, 94 झाल्यात मळगंगा किंग 11 टीमला 36 चेंडू आणि विजयासाठी लक्ष आहे, 95 धावा। आणि सेकंड इनिंग कडे मी घेऊन जाईल तुम्हाला,
आमचे गुरुवर्य मार्गदर्शक पारनेर तालुक्याचा आवाजाचा पाड सर प्रवीण गायकवाड धन्यवाद। धन्यवाद नवनाथ सर, धन्यवाद लहू साबळे सर। या ठिकाणी आपण पाहतोय कृष्णा पवारची बॅट आणि बॅटीचा झंझावत काय होता। कृष्णा पवार खेळला एकूण 24 चेंडू आणि बनवल्या 60 धावा, म्हणजे दोन आयकॉन ज्यांनी अर्धशतक पूर्ण केलं। पहिलं नाव येईल